मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून संवर्ग बाह्य दुसऱ्या पदावर बदली याबाबतचा सुधारित शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती राहील की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनियमन यानुसार दुसऱ्या विभागामध्ये बदली करावायची असल्यास समान वेतन व समान पद हे धोरण होते, परंतु कर्मचाऱ्यांच्या व विविध कर्मचारी संघटनाकडून संवर्ग बाह्य बदली यासाठी राज्य शासनाकडून सुधारित धोरण तयार करण्यात आलेले आहे. याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 3/6/2011 रोजी निर्गमित झालेला आहे. सदर शासन निर्णय अन्वये विवाहित कर्मचाऱ्यांची तसेच बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयात नियुक्त कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून संवर्ग बाह्य बदली करण्यास मान्यता देण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. सदर निर्णय अन्वये राज्यातील शासन सेवेतील गट ब व गट क मधील कर्मचाऱ्यांची विनंतीवरून संवर्ग बाह्य बदली केवळ त्याच पदावर किंवा समक्षक असणाऱ्या पदावर करता येईल. अपवादात्मक परिस्थितीमध्ये कनिष्ठ वेतन श्रेणीमधील पदावर बदली करता येईल, परंतु वरिष्ठ वेतन श्रेणी पदावर बदली करता येणार नाही. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती नियमित असावी व त्या कर्मचाऱ्याला स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात आलेले असावे. संबंधित कर्मचाऱ्यांची किमान 5 वर्ष सेवा पूर्ण झालेली असावी. अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा कालावधी 2 वर्ष इतका शिथिल करण्यात येईल, म्हणजेच किमान 3 वर्ष सेवा पूर्ण झाली असावी. यासाठी संबंधित दोन्ही विभाग प्रमुखांनी बदली संदर्भात ना हरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील. याबाबतचा सविस्तर शासन निर्णय तुम्ही संकेतक क्रमांक हा इथं दाखवून राहिलेलो आपण, त्यावरून महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घेऊ शकता. इथं तो शासन निर्णय सुद्धा आपण दाखवून राहिलेलो, थोडक्यात पहा शासन निर्णय आपल्याला इथं दिसून राहिलेला आहे. तर मित्रांनो, ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.